नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावीचं गणित भाग दोनचं चॅप्टर वाईज वेटेज समजून घेणार आहोत जर तुम्हाला इतर विषयांचं चॅप्टर वाईज वेटेज आणि पेपर पॅटर्न समजून घ्यायचं असेल तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि जर तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन पेपर्स पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा आम्ही तुम्हाला डाउनलोड लिंक देऊ तर बघा गणित भाग दोनचं जे पहिलं प्रकरण आहे ते आहे समरूपता आणि ह्या प्रकरणासाठी बोर्डाच्या एक्झाममध्ये दहा मार्क्सचे क्वेशन येऊ शकतात आता हे जे दहा मार्क्स आहेत हे विथ ऑप्शन्स असणार आहेत त्यानंतर दुसरं प्रकरण त्या साथ आहे पायथागोरसचं प्रमेय त्यासाठी सात मार्क्स आहेत तिसरं वर्तुळ आहे आणि ह्या तिसऱ्या प्रकरणासाठी बारा मार्क्सचे क्वेश्चन्स आहेत चौथं प्रकरण आहे भौमितिक रचना इथे सात मार्क्स दिलेले आहेत त्यानंतर पाचवं प्रकरण निर्देशिक भूमिती ह्यासाठी देखील सात मार्क्स आहेत आणि त्रिकोणमिती हे जे सहावं प्रकरण आहे ह्यासाठी देखील सात मार्क्स दिलेले आहेत सातवं आणि शेवटचं प्रकरण आहे महत्त्वमापन आणि ह्या प्रकरणासाठी एकूण दहा मार्क्स दिलेले आहेत आता हे जे मार्क्स दिलेले आहेत हे सर्व विथ ऑप्शन्स आहेत त्यामुळे यांची जर आपण बेरीज केली तर ही बेरीज होणार आहे साठ मात्र आपली जी एक्झाम आहे ती आहे फक्त चाळीस मार्कांसाठी आणि क्वेशन्स येणार आहेत साठ मार्कांसाठी म्हणजे वीस मार्क्स जे आहेत ते आपल्यासाठी ऑप्शनल असणार आहेत तर अशा पद्धतीचं हे गणित भाग दोनचं चॅप्टर चा वाईज वेटेज आहे जर तुम्हाला इतर विषयांचं चॅप्टरवाईज वेटेज समजून घ्यायचं आहे तर त्यांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि जर तुम्हाला ह्या सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर आमच्या व्हॉट्सअप नंबरवर आम्हाला मेसेज करा आम्ही तुम्हाला सर्व लिंक एकत्र देऊ तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू